शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरातील सराफ दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। नाशिकेतून चोरलेल्या चारचाकीतून ते नगरला आले। दुकान फोडून मनमाड मार्गे ते पसार झाले असून चारचाकी येवला परिसर सोडून ते पसार झाले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। आरोपींच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांची 2 पथके रवाना करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी अहमदनगर शहरात येत असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील शनिवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांची MIDC येथे सभा होणार असून या सभेच्या नियोजनासाठी मंगळवारी दुपारी 11 वाजता सावळी उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला सकाळ मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंडळांनी लावलेले DJ च्या आवाजाची मर्यादा ओलांडली। ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 3 मंडळांच्या अध्यक्षांसह DJ मालकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 7व्या वेतन आयोगाच्या व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्ती मिळाव्यात या मागणीसाठी महापालिका कामगार युनियन पुकारलेल्या लॉंग मार्च सोमवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाला। सफाई कामगार यात सहभागी झाल्याने शहरातील साफसफाईच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे। पुढील 15 दिवसांनी सुमारे 700 खासगी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत। आजपासून 300 ते 400 कर्मचारी काम सुरू करतील। आज किती कर्मचारी कामावर येतात याचा अहवाल घेतला जाईल। नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ वेळ प्रसंगी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा विचार केला जाईल अशी कठोर भूमिका महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी केली आहे। कोटला भागात रविवारी सकाळी 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी 2 गटांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहानवाज अख्तर अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सना इरफान शेख सोनी जावेद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।